विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकाभरीत आणि भाषिक वही या घटकाधीत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी 2 मार्काचा 1 प्रश्न विचारला जातो. या प्रकारच्या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो की ज्यामध्ये विद्यार्थ्याची तार्किक क्षमता ओळखली जाते अथवा तपासली जाते. या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुलनात्मक विश्लेषण करणे आणि अचूक निष्कर्ष अथवा अनुमान काढणे अपेक्षित असते. यामध्ये एखादी संकल्पना अथवा समस्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या रूपात मांडली जाते, त्यावर योग्य विश्लेषण करून कारण मीमांसा करून योग्य दिशेने विचार करून विद्यार्थ्याने अचूक पर्यायापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. या प्रकारच्या प्रश्नांचा सातत्याने सराव केल्यास विद्यार्थ्याची तार्किक क्षमता वाढते, त्याच्या बुद्धीला देखील चालना मिळते, तसेच विद्यार्थ्याची तर्क वितर्क करण्याची क्षमतेत वाढ होते, विद्यार्थ्याच्या वैचारिक पातळीत वाढ होते आणि योग्य तर्क वितर्क करण्याची सवय लागते. या प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वयासाठी योग्य चल वापरावे, समीकरणे तयार करावीत, सरासरी मांडावीत आणि गुणोत्तराच्या स्वरूपात मांडणी करून चलाची किंमत काढणे अपेक्षित असते आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते.